आजही 24 तास एक पाऊल पुढे। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधल्या हैदराबाद टेस्टचा दुसरा दिवस गाजवला तो मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या जोडीनं। पुन्हा एकदा वीरेंद्र सहवाग अपयशी ठरल्यानंतर पुजारा आणि मुरली विजय जोडीनं भारताची केवळ इनिंगच सावरली नाही तर रेकॉर्ड पार्टनरशिप करत टीम इंडियाला 74 रन्सची आघाडी मिळवून दिली। मुरली पुजाराचा कांगारूंना दणका, उप्पलवर मुरली पुजाराचं धुमशान। हैदराबाद टेस्टच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात केवळ दोनच गोष्टी पडल्या, एक म्हणजे टॉस आणि दुसरी वीरेंद्र सहवागची विकेट। इतर बाबतीत मात्र कांगारू कमनशिबी ठरले। भारतीय बॉलर्सनी झटपट गुंडाळल्यानंतर पुजारा मुरली विजय जोडीनं ऑस्ट्रेलियाला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही। सहा रन्सवर आउट झालेल्या सहवागचा अपवाद वगळता हैदराबाद टेस्टच्या दुसऱ्या दिवशी कांगारूंना वणवणच करायला लागली। चेन्नई टेस्टमध्ये साफ अपयशी ठरलेल्या मुरली विजयनं हैदराबादमध्ये मिळालेली संधी अजिबात वाया घालवली नाही। मुरली विजयनं टेस्ट करिअरमधली दुसरी सेंच्युरी झळकावली तर टेस्ट करिअरमधली चौथी सेंच्युरी झळकावणाऱ्या पुजारानं दीडशतकी खेळी करताना रन्सची भूक मोठी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं। मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा जोडीनं दुसऱ्या विकेट करता रेकॉर्ड ब्रेक 294 रन्सची पार्टनरशिप करताना सुनील गावस्कर आणि मोहिंदर अमरनाथ यांचा 1986 सालच्या सिडनी टेस्टमधील दुसऱ्या विकेट करताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 224 रन्सचा विक्रम मोडीत काढला। हैदराबाद टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियानं 305 रन्स काढल्या। मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा जोडीनं केवळ रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप करताना सेंच्युरी झळकावल्या नाहीत तर भारताला पहिल्या इनिंगमध्ये 74 रन्सची महत्वपूर्ण आघाडीही मिळवून दिली आहे। त्यामुळे चेन्नई टेस्ट जिंकून सिरीजमध्ये आघाडी घेणारी टीम इंडिया हैदराबाद टेस्टवरील आपली पकड आणखीनच मजबूत करून आघाडी 2-0 वाढवण्याच्या इराद्यानंच मैदानात उतरणार, एवढं नक्की। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।